नमस्कार, मी आरती मोरे, SW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. आज झालेल्या तिन्ही दलांच्या पत्रकार परिषदेत भारताने स्पष्ट केलंय की पाकिस्तानने बरेच खोटे दावे केले असून त्यांनी सैन्य तळावर हल्ला केला आणि जवळजवळ 35 वेळा गेल्या 2 दिवसात पाकिस्तानने शस्त्रसंधींचं उल्लंघन सुद्धा केलं. यानंतर भारत दहशतवादाविरोधात आपली कारवाई सुरूच राहील असं स्पष्ट करण्यात आलंय. पाकिस्तानच्या संसदेतून भारतासाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आली आहे. भारताच्या दबावापुढे अखेर पाकिस्तान झुकलं असून पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत या संदर्भात घोषणा केली आहे. यामुळे अभिनंदन उद्या भारतात परतणार आहेत. अभिनंदन वर्धमान यांची 2 दिवसांनी सुटका होणार आहे. पुण्यात कर्णबधीर आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्यानंतर आज राज्यस्तरीय कर्णबधीर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. या बैठकीत सकारात्मकरित्या मागण्यांवर विचार करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. आपल्या 14 मागण्यांवर सरकार सकारात्मकरित्या मार्ग काढेल असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला. देशभरात देण्यात आलेल्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं विधिमंडळाचं अधिवेशन 4th दिवशीच गुंडाळलं गेलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आज विधानसभेत घोषणा केली. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सुबोधकुमार जयस्वाल यांना बढती मिळाली आहे, तर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय बर्वे यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांच्या हाती आता संपूर्ण राज्याची धुरा असणार आहे. रॉ सारख्या भारताच्या केंद्रीय सुरक्षा संस्थेमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांना आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा SW मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, आमच्या फेसबुकला लाईक करा आणि आमच्या युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.